नमस्कार, एम पी एस सी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज दिनांक 13 ऑक्टोबर 2020 रोजी अतिशय महत्त्वपूर्ण असं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे. गेल्याच आठवड्यात रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आयोगामार्फत पुढे ढकलण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांना पुढील परीक्षांच्याबद्दल नेमकी अवस्था काय असेल याच्याबद्दल संभ्रम निर्माण होत होता. कारण एम पी एस सीची परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण अभ्यासाचं नियोजन हे पुढे होणाऱ्या परीक्षांच्यावर आधारित होतं आणि त्याच्या अनुषंगाने आजचं प्रसिद्धीपत्रक अतिशय महत्त्वाचं आहे. या प्रसिद्धीपत्रकामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा 2020 व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 म्हणजेच PSI STI ASO पूर्वपरीक्षा 2020 च्या आयोजनाबाबत म्हणजेच पुढील तारखांबाबत माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 1 नोव्हेंबर 2020 रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा 2020 होणार होती. अर्थात ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 22 नोव्हेंबर 2020 रोजी जी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 म्हणजेच PSI STI ASO पूर्वपरीक्षा 2020 ही सुद्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे. अर्थात एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही बातमी आहे. कारण विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं संपूर्ण नियोजन ह्या वेळापत्रकावर अवलंबून होतं. कारण बरेच विद्यार्थी राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर PSI STI ASO परीक्षा वेळेवर होईल या अपेक्षेने त्या अभ्यासाचं नियोजन करत होते. तर आता मात्र त्यांना अभ्यासाचं नियोजन करताना निश्चितच एक वेगळा असा विचार करावा लागणार आहे. सर्वच विद्यार्थ्यांसाठी, थोडंसं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी कुठे ना कुठेतरी धक्कादायक आहे. असं असलं तरी विद्यार्थी मित्रांनो, पुढील परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असं आयोगाने सांगितलेलं आहे. यथावकाश हे वेळापत्रक येईल देखील. फक्त एकच लक्षात असू द्या की तुमच्या परीक्षेचे फॉर्म भरले गेले आहेत आणि ह्या परीक्षा निश्चित होणार आहेत, त्यामुळे वातावरण कितीही नकारात्मक असलं तरी अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. अभ्यास चालू राहू द्या. अर्थात तुमची स्वप्न मोठी आहेत, तुमची मेहनत मोठी आहे आणि या काळामध्ये तुमच्या मेहनतीची, तुमच्या स्वप्नांची खरं तर परीक्षा घेतली जात आहे. तर या सर्वांना तुम्ही सामोरे जा, निश्चितपणे यश तुमचंच असेल. बदललेल्या तारखांनुसार अभ्यासाचं नियोजन करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा करूच, पण तोपर्यंत तुम्हाला काही शंका असेल तर ओमकारकर अकॅडमीच्या 9870480875 या भ्रमणध्वनी क्रमांकावर निश्चित संपर्क साधा. तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करण्यात येईल. धन्यवाद.